जागेवरून दादा गटातच आता रस्सीखेच पाहायला मिळते. दिलीप बनकर आणि यतीन कदम यांच्या उमेदवारीवरून रस्सीखेच पाहायला मिळते. महायुतीकडून निफाडच्या जागेवर अद्यापही उमेदवार जाहीर झालेला नाही. यतीन कदम यांच्या समर्थकांनी मुंबईमध्ये अजित पवारांची भेट घेतलेली आहे. दिलीप बनकर आणि यतीन कदम यांचा क्विक सर्व्हे जो आहे त्या संदर्भात देखील भाष्य करण्यात आलं. आमदारांचे दोन दोन टर्म होऊन गेलेले, आम्हाला एक आमच्या तालुक्याला एक नवीन चेहरा म्हणून यतीन पाटील कदम हेच पाहिजे. अजून फॉर्म भरायची मुदत सोमवार मंगळवार पर्यंत आहे, त्याच्यामुळं शनिवार अजून बऱ्याच जणांचे शेवटचे जे काही उमेदवारी जाहीर करायचं, काहींनी जाहीर केली, पुन्हा काहींनी माघार घेतली असं आम्हाला आत्ता मगाशी येताना विमानतळावर कळालं. एका पक्षांनी, राजकीय पक्षांनी 5 उमेदवार पुन्हा बदललेत वगैरे वगैरे असं काही चाललंय, तो त्यांचा त्यांना लखला, आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. आपण जे काय आता यतीनजींनी सांगितलं त्या पद्धतीनं आता उशीर पण झाला, जवळपास 11:15 वाजले. माझी तुम्हाला जाताना शिस्तीत जावा आणि उद्याच्याला मी यतीनच्या संपर्कात मी तटकर साहेब आम्ही राहू आणि रात्रीपर्यंत काय ते